गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये सॅलिसबरी पार्कच्या नावाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. भाजपचे माजी नगरसेवक श्रीनाथ भीमाले यांनी आपला कार्यकाळ संपायच्या आदल्या दिवशी आपल्या वडिलांचं नाव या उद्यानाला दिल्यानं सॅलिसबरी पार्क भागातील रहिवासी नाराज झालेत. इतके दिवस आंदोलन करत याचा निषेध करणाऱ्या नागरिकांनी काल थेट विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भीमाले यांनी केलेल्या कारभाराची तक्रार केली आहे. तर हा प्रश्न तातडीनं सोडवणार असल्याची ग्वाही फडणवीसांनी या नागरिकांना दिली. ह्या बाघीचा जो लढा आहे तो असामान्य आहे. म्हणजे 40 वर्ष तीन पिढ्या त्यांनी हे नागरिक चळवळ सुरू केली आणि प्रोसीड पण केली. तर त्यामुळे हे उद्यान बाकीच्या उद्यानासारखं एकदम वेगळं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भीमालेनी ह्या आमचे कॉर्पोरेटर भीमाले ह्यांनी 16 ठिकाणी त्यांचं नाव मार्क केलेलं आहे. आणि पैसा कुणाचा आहे तर आमचा टॅक्सचा पैसा आहे. आमच्या टॅक्सच्या पैशांनी 2.5 कोटी रुपये PMC खर्च केलेला आहे या गार्डनसाठी. आणखी 16 ठिकाणी ते त्यांच्या स्वतःचं नाव दिलं आहे. पूर्ण एक ग्रॅनाइट प्लाक आहे, तिथं सगळे BJP लीडर्सचे नाव आहेत. आणि बोर्डवर आता रात्रोराती 13 मार्चला ते उपटून काढून, पुणे महानगरपालिका उद्यान उपटून काढून हा बोर्ड त्यांच्या वडिलांच्या नावाने दिलेला आहे. त्यामुळे सर्वत्र इथं इलिगल आहे. काल आम्ही आपले विरोधी पक्षनेते विधानसभेचे श्री फडणवीस सरांच्याशी आम्ही पर्सनली भेटलो आणि त्यांना आम्ही आमचं म्हणणं अगदी शांतपणे व्यवस्थित सांगितलं आणि ते त्यांनी ऐकून घेतलं. एवढं व्यवस्थितपणे आजपर्यंत आम्हाला कुठल्याही पुढाऱ्यांनी आम्हाला ऐकून घेतलं नाही आहे. आणि त्यांनी एवढं आश्वासन दिलं की हा जो निर्णय हा मी लवकरात लवकर तुमचा तडा सोडवीन आणि तुमचं जे म्हणणं आहे ते लवकरात लवकर मी मान्य करायला लावेन, हा माझा प्रयत्न राहणार आहे. त्यांनी खरोखर म्हणजे आमच्या अपेक्षेबाहेर त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला. 2000 सालीत असे ठरलेलं आहे महानगरपालिकेच्या ठरावाच्या हिशोबाने गार्डनचं नाव कुठल्याही एन्व्हिरॉन्मेंटलिस्ट किंवा नॅशनल फिगरच्या नावानेच ठेवायला लागणार आहे. असं 2000 ची ठराव असतानासुद्धा 2020 ला हे मंजुरी दिलेलं आहे, हे चुकीचं आहे.